नमस्कार, खमंग फोडणीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत बेसन पोळीपासून बनवलेली स्वादिष्ट अशी भाजी कालवण, काही म्हणू शकता तुम्ही। खूप सुंदर अशी झालेली आहे, पाहूयात कशी बनवली ते। या ठिकाणी मी तवा गरम करायला ठेवलेला होता, यामध्ये अर्धा वाटी खोबऱ्याचा किस आपण चांगला परतून घेऊयात। चांगला लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। खोबऱ्याचा किस आपला चांगला लाल झालेला आहे, आता आपण तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। या ठिकाणी मी दोन छोटे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून, ते आपण चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊया। आपला कांदा चांगला लाल झालेला आहे, आता यामध्ये आपण एक छोटा टोमॅटो टाकून घेऊयात, तोही परतून घेऊयात चांगला। कांदा टोमॅटो आपला चांगला लाल झालेला आहे, तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये। या ठिकाणी आपण बेसन पोळीची तयारी करून घेऊया। या ठिकाणी मी एक वाटी बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे अर्धा चमचा ओवा, पाऊण चमचा हळद व पाऊण चमचा जिरं टाकून घेऊयात, आणि बेताचंच पाणी टाकून आपण हे पीठ एकजीव करून घेऊयात। थोडस दाटसरच ठेवायचं आहे पीठ, जास्त पातळ नाही करायचंय। तीन तवा तापायला ठेवलेला होता, यामध्ये आपण बेसन पोळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे, ते आपण पसरून घेऊयात। बेसन पिठाची पोळी ही आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची आहे, पातळ नाही करायची। त्याचा कडा सुटण्यासाठी या ठिकाणी आपण तेल टाकलेलं आहे, आणि दोन्ही बाजूनी आपण बेसन पोळी चांगली शेकून घेऊयात। आपली बेसन पोळी तयार झालेली आहे, काढून घेऊयात। दुसऱ्या पॅनमध्ये मी 1.5 चमचा तेल टाकून घेतलेलं होतं, जिरी मोहरी टाकून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे 1 चमचा आलं आणि लसूण, याची जी जाडसर भरड मी करून घेतलेली होती, ती या ठिकाणी आपण चांगली परतून घेऊयात। आणि जो कांदा, टॅमॅटो आणि खोबरं याचं जे वाटण होतं, ते या ठिकाणी मी पॅनमध्ये काढून घेतलेलं आहे, ते आपण चांगलं परतून घेऊयात। मसाला मी चांगला परतून घेतलेला आहे, यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात। मिक्सरचं भांडं या ठिकाणी मी धुवून घेतलेलं आहे। ग्रेव्ही चांगली आपण शिजवून द्यायची आहे, यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात। या ठिकाणी मी 1/2 चमचा हळद, 1.5 चमचा धना पावडर आणि 1 चमचा घरगुती मसाला आहे, तो या ठिकाणी मी वापरत आहे। त्याचप्रमाणे 1/2 चमचा लाल तिखट चांगलं एकजीव करून घेऊयात। या ठिकाणी मी गरम मसाला वापरणार नाही आहे, कारण घरगुती मसाल्यामध्ये गरम मसाला असतो, त्यामुळे मी वापरत नाही आहे। तुम्ही फक्त लाल तिखट वापरणार असाल तर 1/2 चमचा गरम मसाला या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। ग्रेव्ही चांगली परतून द्यायची आहे। या ठिकाणी बेसन पोळीचे आपण चौकोनी तुकडे तयार करून घेऊयात, थोडेसे मोठ्या साईजचेच तुकडे आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत। अशा पद्धतीचे ग्रेव्हीमध्ये मी साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। ग्रेव्ही तुम्ही हव्या त्या प्रमाणामध्ये
घट्ट पातळ करू शकता. सुरुवातीला थोडीशी पातळच ठेवावी लागते कारण बेसन पोळी पुन्हा पाणी शोषून घेते. त्यामुळे ग्रेव्हीला उकळी फुटायला लागलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. ग्रेव्हीला उकळी फुटलेली आहे, आपण आता बेसन पोळीचे तुकडे आहेत ते यामध्ये टाकून घेऊया. झटपट होणारी भाजी आहे, फार काही वेळ लागत नाही. आणि काही भाजीला नसेल तर हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो भाजीचा. आणि फार काही वेळ लागत नाही भाजीला, झटपट होते, चवीला सुद्धा खूप छान लागते. आणि अगदी 5 मिनिटच आपल्याला ती शिजू द्यायची आहे. कोथिंबीर टाकून घेऊयात. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसंच खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. पाहू शकता आपली बेसन पोळीचं कालवण भाजी शिजलेली आहे, आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते, एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.